कणकोरी येथील नारळी नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करत असलेल्या 3 ट्रॅक्टर वाळूसह 1 जेसीबी आणि 20 ब्रास वाळूचा पंचनामा करून महसूल पथकाने वाहने जप्त केली आहे. पाहूयात. गंगापूर तालुक्यातील कणकोरी येथे नारळी नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करत असल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांना मिळाली असता तहसीलदार यांनी तात्काळ महसूलचे पथक पोलीस फोर्स पाट्यासह कणकोरी येथील नदी पात्रात दाखल झाले. यावेळी या पथकास 3 ट्रॅक्टर व 1 जेसीबी अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. प्रथम या पथकास वाळू वाहतूक करणाऱ्यांनी विरोध दर्शवला, मात्र पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना न जुमानता अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर वाळूसह 1 जेसीबी जप्त केले. तसेच जाय मोक्यावर 20 ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आला. महसूल पथकाने वाहनासह अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करून तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. या पथकात तलाटी संजय राठोड, कैलास वने, सुमोहन नजन, मेजर बिडवे, कोतवाल बाबूराव खंडागळे, पोलीस पाटील लक्ष्मण जानराव, चालक ताहेर शहा यांचा समावेश होता. दरम्यान ग्रामस्थांसह महिलांनी अवैध वाळू वाहतूक करणारे सर्व वाहन सोडून द्या म्हणून तहसील कार्यालयात जवळपास 3 तास ठिय्या देत निवडणूक विभागाच्या प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांना निवेदन सादर करण्यात आले. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.